झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। प्रतिबंधित सुगंधी तंबाखूवर पोलिसांची कारवाई। रायगड कॉर्नर येथे सायकल स्वार विश्वनाथ बाबाराव आळसे यांचा 2500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण। चिकलठाणा येथील अतिवृष्टीमुळे नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत उपजिल्हाधिकारी यांना निवेदन। घोड नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडलाय। दौंड तालुक्यातील शिरापूर भीमा नदी पात्रात कारवाई। मालेगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एका कंटेनरमध्ये प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा 536 पेटोजुचे वजन अंदाजे 14,760 किलो किंमत 14,76,000 रुपयांनी लिक्विड पॅरोफिन अंदाजे किंमत 25 लाख रुपये असा एकूण 40,56,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अजिंक्य चालक मुबारक अकबर वय 26 राहणार सोडाका हरियाणा यास ताब्यात घेतलं असून ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखेडे, ठाणेदार मालेगाव पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी गव्हाणे इत्यादींनी पार पाडली आहे। नागेश अवचार, झूम ऑन न्यूज, वाशिम। सेलू शहरातील रायगड कॉर्नर येथे विश्वनाथ बाबाराव आळसे राहणार लोहरा तालुका मानवत वय वर्ष 65 या नावाचे वयवृद्धग्रस्त सायकलवरून प्रवास करत आहेत। त्यांनी कन्याकुमारी, रामेश्वर, श्रीसेलम, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ अशा 5 ज्योतिर्लिंग 2500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून पूर्ण झालाय। दिनांक 13 ऑक्टोबर गुरुवार रोजी तालुका सेलू येथे त्यांचा सत्कार हरिभक्त परायण दत्तराव मगर महाराज सोन्नेकर, साईराज बोराडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। यावेळी उपस्थित हरिभक्त परायण महादेव महाराज ढवळे, दगडोबा जोगदंड पाटील, जयसिंग शेळके, शेख दिलावर, कपिल पडूळ, पांडुरंग मगर, लिंबाजीराव मगर, गोविंद मगर, प्रताप मगर, शिवाजीराव जोगदंड, दिगंबर मगर, रावते साहेब, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, सेलू शहरातील नागरिकांनी त्यांचा सत्कार केलाय व पुढील प्रवाशांसाठी सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात व घृणेश्वर संभाजीनगरकडे सायकल प्रयाण करून बाजार ज्योतिर्लिंग करण्याचा त्यांचा निश्चय आहे। गणेश सावने, झूम ऑन न्यूज, सेलू। निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे की दिनांक 11 ऑक्टोबर व 12 ऑक्टोबर रोजी वालूर, कुपटा, चिकलठाणा मंडळ तसेच हातनूर व रायपूर शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। ओढ्यांना व नाल्यांना पूर आल्यामुळे अनेकांच्या शेत्या खरडून गेलेल्या आहेत। हातातोंडाशी आलेलं पीक गेल्यामुळे शेतकरी हताश झालाय। तरी झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आलंय। यावेळी जयसिंग शेळके, महिंद्रा गाडे, दत्तराव महाराज सोन्नेकर, शिवहरी शेवळे, सचिन लखमले, वैभव गाडेकर, दगडोबा जोगदंड, गोविंद मगर, शिवाजी शेळके, हकीम पठाण, लक्ष्मण बोराडे, सुभाष गाडे, वैभव देशमुख, कृष्णा नजान, संदीप नागटाळे, भाऊसाहेब काष्टे, चंदर पारवे, बबन शिंदे, नारायण डोंबे व शेतकरी उपस्थित होते। गणेश सवने, झूम ऑन न्यूज, सेलू। आंबेगाव तालुक्यातील गव्हाळीमळा येथे घोड नदीचे पात्र काळूबाईच्या डोहाजवळ 35 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली आहे। या संदर्भात पारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शेतकरी पांडुरंग झलके हे दिनांक 12 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घोड नदी पात्रात डोहाजवळ मोटर चालू करण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांना कसला तरी वास आल्यानंतर त्यांनी नदी पात्रात पाहिले असता त्यांना एक इसम पाण्यावर तरंगताना दिसला। याबाबत त्यांनी शिरीषकुमार रोडे यांना माहिती दिली। त्यांना घेऊन पुन्हा घटनास्थळी गेले असता मृतदेह तरंगताना दिसला। याबाबत त्यांनी फोनद्वारे पारगाव पोलीस ठाणे येथे माहिती दिली। माहिती कळताच पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे व त्यांच्या टीमने घटनास्थळी दाखल होत स्वतः पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढला। याबाबत पारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव।
दौंड तालुक्यातील शिरापूर येथे भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करत असणाऱ्या माफियांवर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे. चौघांवरती कारवाई करण्यात आली आहे. भीमा नदी पात्रातून यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा करून ट्रकच्या सहाय्याने वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस पथकाने रात्रीच्या वेळी ही कारवाई केली आहे. एक ट्रक व यांत्रिक बोट जप्त करण्यात आली आहे. संदीप महादेव कापसे, रामचंद्र जाणदेव कापसे, भाऊसाहेब भानुदास होलम, आकाश एकनाथ कापसे सर्वजण राहणार शिरापूर तालुका दौंड जिल्हा पुणे या वाळू माफियांवर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत हे करत आहेत. पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड. उद्धव ठाकरे यांच्या भाजप नेते आमदार निलेशजी राणे यांनी हल्लाबोल करत त्यांच्यावर टीका केली आहे. उद्धवजी ठाकरे काय करतात त्यांच्या मागे चिंतन आहे. उद्धवजी ठाकरे संपलेला माणूस आहे. त्यांच्यावर जास्त कशाला बोलायचं, आज दिवस चांगला आहे, कशाला तोंड उगाच कडू करता, अशी प्रतिक्रिया नितेशजी राणे यांनी दिली आहे. अमरावतीत आज खासदार अनिलजी बोंडे यांच्या मुलाचं लग्न सोहळा पार पडत आहे. त्या लग्न सोहळ्याला निलेश राणे आले होते. यावेळी राणेंनी बोलताना हे वक्तव्य केलेलं आहे. सर, अचलपूर आणि धुळ्यामध्ये आक्षेप आहे, नारे लावलेले आहे, काही आरोपींना अटक झाली आहे, मात्र अजूनही बहुतेक आरोपी जे आहेत ते मुकाट आहे, काय सांगायचं सर? तनसे जुदा अशा पद्धतीची घोषणा आणि अशी नाटकं आमच्या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत. राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. तुम्हाला तुमचे सण साजरे करायचे असतील तर शांततेत करायचं, हिंदूंना कुठल्याही पद्धतीचं आव्हान देण्याचा प्रयत्न करायचा नाही. आता काय महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे, नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री नाही आहे, अस्लम शेख आणि हे लोक सगळे सत्तेमध्ये नाही आहे, आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही आहे. ही सगळी नाटकं जे जे कोण करत असतील आमच्या राज्यामध्ये त्यांना आता पोलीस शोधून काढतील, आणि परत तोंडातून अशा घोषणा निघणार नाहीत आणि जीभ परत अशी वळवणार नाही याची काळजी आमचे सरकार घेईल. राणेसाहेब, दुसरा उमेदवार देण्याची तयारी आता ठाकरेंनी दर्शवलेली आहे वेळपासून. आता उद्धव ठाकरे काय करतात त्याचं माझी चिंता नाही ना. संपलेला माणूस आहे म्हणून त्याच्यावर जास्त कशाला बोलणार, एवढा चांगला दिवस आहे, कशाला उगाच तोंड कडू करता. भाजप जागा तुम्हाला आमच्या वरिष्ठांना विचारायला लागेल. मी एक साधा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. पण भाजप जागा सोडायला आता तयार झाली. हा, भाजप जागा सोडायला तयार झाली आहे शिंदे गटाची माहिती मला नाही आहे. मी सकाळी उठून डायरेक्ट लग्नाला आलेलो आहे, त्याच्यानंतर विचारतो आणि सांगतो तुम्हाला. पण आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत, फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या लेवलचे प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांना विचारू नका. आपलं बंगला. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा राज्य सरकारने केली होती. मदतीचे पैसे जिल्ह्यांना वर्गही करण्यात आले होते. मात्र महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळणार असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही जमा झालेली नाहीये, ही वास्तविकता आहे. मात्र राजकीय नेत्यांना मी हाच प्रश्न विचारला असता तर त्यांची वेगवेगळी मजेशीर उत्तरे ऐकायला मिळाली असती. अमरावती शहरात राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या मुलाचा शुभ विवाह अमरावतीमध्ये पार पडला. या लग्न सोहळ्यात सर्वच राजकीय नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला असता आर्थिक मदतीचा प्रश्न विचारला. डिटेल पंचनामा करायला सरकारला वाटलं तरी मात्र शिंदे फडणवीस सरकारने मदत जिल्ह्यातील ट्रेझरीमध्ये आली आहे, हे लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र दुसरीकडे हाच प्रश्न आमदार बच्चू कडू यांना विचारला असता त्यांनी शेतकऱ्यांच्या मदत खात्यात जमा झाले असल्याचं सांगितलं व मीडियावरती खापर फोडत मीडियाने माहिती घेत संशोधन करायला पाहिजे असा सल्ला दिला. 2 दिवस पैसे जमा होऊन झाले असल्याचेही त्यावेळी म्हणाले होते ते. आमदार बच्चू कडू तर आमदारांना शेतकऱ्यांचे काही घेणे देणेच नाहीये, ते काहीही बोलतात. निधी आला पण वाटप झाला नसल्याचे, दसरा तर अंधारातच गेला, दिवाळी पण अंधारातच जाणार असल्याचे किसान संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक ठाकरे यांनी यावेळी सांगितले. एकंदरीत जर आपण पाहिले तर राजकीय नेत्यांनी दिलेल्या उत्तरावरून अभिनेता ऋषी कपूर यांच्या कौन सच्चा और कौन झूठा या चित्रपटाची आठवण नक्कीच होते. तर राज्य सरकार व त्यांना पाठिंबा देणारे आमदार यांच्यात नक्कीच काही ताळमेळ नाही हे आज दिसून आलंय. तुम्ही पाहत नसाल तर मा इकडे चला, तुमच्या खात्यात पैसे दाखवतो शेतकऱ्याच्या, माहीत घेत नाही काय नाही, उठून कोणा फोन केला चाललं सांगाले असं काही अर्थ आहे का? मीडिया म्हणजे काय असतं, पत्रकार काय असतं, त्यांना संशोधन केलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे.
कुठलं सुटलं लावलं खात्यात पैसे जमा झाले. किती जणांचे दाखवू जमा झाले ते? दोन दिवस अगोदरच पैसे जमा झाले. तलाट्याकडे काही गाव होते, कृषी सेवकाकडे काही गाव होते, काही ग्रामसेवकाकडे दिले. फक्त व्हेरीफाय करायची होती यादी, ती व्हेरीफाय झालेली आहे, संपला विषय. तुला मंत्रिमंडळात समावेश कधी होणार आहे? ते आता मी काही प्रमुख आहे म्हणजे सांगा, मी त्या पार्टीतल्या या जे काही शिंदे साहेबाचा गट आणि भाजपाच्या गटामध्ये आमचा या दोघांचा लहानसा प्रहार आहे. आम्हाला काय आता, मी तर मागे सांगितलं होतं, आता होऊन नाही तर 40 वर्षानंतर होऊन. अहो आमदाराला काय घेणं आहे शेतकऱ्याचं? काही बोलतात 564 कोटी रुपये जिल्ह्यासाठी आलेले आहे, मोर्शी तालुक्यासाठी 94 कोटी रुपये आले आहे, 1 रुपया आमच्या खात्यात पडला नाही आहे. दसरा अंधारात गेला आमचा, दिवाळीसुद्धा अंधारात जाणार आहे. पहा आमचं जे अतिवृष्टीनं आणि परतीय पावसानं नुकसान झालं ते कधी भरून निघणारी नाही, पोकळी नाही आहे. आणि अशा वेळेस आम्हाला दिलेली हे जे शासनाची मदत आहे हे आमच्या खात्यात जमा झाली नाही आहे. आमचा दिवाळी आलेली आहे, अजूनपर्यंत 1 रुपयासुद्धा आला नाही आहे. रोज आम्हाला शेतकरी फोन करतात का आमचे पैसे कधी, शेतकऱ्याची सोय नाही आहे. शेतकऱ्याचा दसरा अंधारात गेला, दिवाळीसुद्धा अंधारात जाण्याची शक्यता आहे. जर या शेतकऱ्यांनी आमचे पैसे दिवाळी आधी खाल्यात पूर्त केले नाही तर आम्ही या सरकार आम्ही निवडणुकीवर संपूर्ण बहिष्कार टाकणार आहोत. माझं नाव अशोक ठाकरे आहे, तालुका अध्यक्ष किसान मोर्चा मोर्शी. अनिरुद्ध उगले, झुमान न्यूज, अमरावती. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड, चक्का, पिंपळगाव लेडी, शेलगाव राऊत, सावखेड तेजन या ग्रामीण भागात 2 दिवसापासून सतत वारा पाऊस असल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय व तसेच सौर पंपाचे सुद्धा नुकसान झालं आहे. मागील वर्षी 2021 मध्ये या सालात सतत शेतकऱ्यांच्या पाठीमागे कधी ओला दुष्काळ तर रोगराई संकट, तर पुन्हा या वर्षी मोठ्या प्रमाणात याच परिसरात ढगफुटी आणि वारा झाल्याने या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती झालेल्या सोयाबीन, कपाशी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्याला पूर्ण वर्ष संकटामध्ये गेल्याने शेतकरी पूर्णपणे या ठिकाणी हतबल झालाय. राज्य सरकार व केंद्र सरकारने या संपूर्ण नुकसानीची पाहणी करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत. बालाजी सोसे, झुमन न्यूज, बुलढाणा. निवडणूक आयोगाने शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवून ठाकरे गटाला मशाल दिली आहे, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. मशालवर लागलेला हात हा काँग्रेसचा आहे आणि त्याला असलेली घड्याळ ही राष्ट्रवादीची आहे आणि मशालीत तेल शरद पवार टाकत आहेत, त्यामुळे हिंदुत्ववादी विचाराच्या विरुद्ध ही मशाल गेलेली आहे अशी टीका यावेळी करण्यात आली आहे. नाही, डिटेल पंचनामा करण्याकरता थोडा सरकारला वेळ लागतो, तरी शिंदे फडणवीस सरकारने तातडीनं पंचनामे केले, डिटेल पंचनामे केले, मदत डिव्हिजनल कमिशनरच्या ऑफिसपर्यंत पोहोचली, ट्रेझरीमध्ये आलेली आहे. मला वाटतं की हे सरकार, शेवटी राज्याचा अध्यक्ष म्हणून या सरकारला मी नेहमीच विनंती केली आहे, आताही आपल्या माध्यमातून जे आपल्याला आश्वस्त करतो की राज्य सरकारचं मी अभिनंदन करतो, त्यांनी जी मदत पोहोचवली आहे, मदत दिली आहे, ती NDRFच्या नियमाच्या बाहेर जाऊन 2 पट जास्त मदत दिली आहे. मला वाटतं की लवकरात लवकर वाटप व्हावी ही जी आपली भावना आहे, निश्चितपणे आजच त्या ठिकाणी डिव्हिजनल कमिशनर किंवा माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आम्ही बोलू. सर, बोर्डाची बैठक आज होईल आणि आज सायंकाळपर्यंत आपल्याला कळेल. ठाकरे गटाने काही तयारी केली असेल तरी 51% वर मतं घेऊन भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये हे निवडणूक जिंकेल. अनिरुद्ध उगले, झुमान न्यूज, अमरावती. गेल्या 4 दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे ईद ए मिलादच्या जुलूसमध्ये आक्षेपार्ह घोषणाबाजी लागल्याने भाजपने यावर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. तर परतवाडा पोलिसांनी उशिरा दाखल केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. तर याच प्रकरणावरून आता परतवण्याचे ठाणेदार संतोष टाले यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी तिवसा पोलिसांचे ठाणेदार संदीप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परतवाडा येथील घोषणाच्या प्रकरणावरून खरं तर या ठाणेदाराची बदली झाली आहे, मात्र आता परतवाड्याचे नवीन ठाणेदार संदीप चव्हाण कशा प्रकारे परतवाड्यातील परिस्थिती आगामी काळात सांभाळतील हा चर्चेचा विषय बनलाय. अनिरुद्ध उगले, झुमन न्यूज, अमरावती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 54व्या पुण्यतिथी महोत्सवात गुरुदेव भाविक आपल्या गुरुमाऊलीची राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुकुंजाकडे पायदळ व पालख्यांनी मार्गक्रमण करतात.
दुपारी 4:58 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना 5 लाखांच्या वर भाविक साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. 2 दिवसापासून भाविकांचे जत्तेचा जत्ते गुरुकुंजात दाखल होत आहे. टाळ मृदुंगांच्या निनादाने गुरुकुंज नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचं चैतन्यमय वातावरण गुरुकुंजात निर्माण होत आहे. चलाना हमे नाम गुरु का चलाना, सदा दास तुकड्या प्रेमा जडू दे, तुझ्या चितनी देह माझा पडू दे, अशा राष्ट्रसंतांची एकापेक्षा एक सरस रचना गाऊन देशभरातून पालख्या घेऊन गुरुकुंजात दाखल झाले आहेत. राष्ट्रसंतांचा महानिर्वाण दिन अश्विन वैद्य पंचमीला दुपारी 4:58 असल्याने राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देश विदेशातून राष्ट्रसंतांच्या विचारांचे पाईक गुरुकुंजात दाखल झाले आहे. महोत्सवात ध्यान, प्रार्थना, आरोग्य शिबिर, सामाजिक उपक्रम, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलसेल असून गुरुकुंज व मोझरी या दोन्ही जुळेगाव भाविकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालंय. राष्ट्रसंतांची पुण्यतिथी हीच गुरुकुंज व मोझरी वासियांसाठी दिवाळी असते. सर्वत्र भक्तिमय वातावरणाने गुरुकुंज नगरी भक्तिरसाने न्हाऊन गेल्याचं चित्र दिसतंय. तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज नगरीत सध्या आपण आहोत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना दरवर्षीप्रमाणे गुरुकुंजात अत्यंत भावविभोर वातावरणामध्ये मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. त्याकरता गुरुकुंज नगरी सध्या सजलेली आपल्याला दिसून येईल. आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं महासमाधी स्थळ बघू शकतो. प्रचंड भाविकांची वर्दळ या ठिकाणी दिसून येते. एकंदरीत या परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त होतो. डाव्या बाजूने आपण बघू शकतो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी अत्यंत पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे. बाहेर ठिकाणावरून पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं आहेत. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाची चौकी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत. अत्यंत भावविभोर वातावरणात आज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. महाद्वार या ठिकाणी आपण बघू शकतो की भाविकांची मोठी रेलचेल आपल्याला दिसून येईल. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना गुरुकुंजात आज मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते आहेत. त्याकरता गुरुकुंज नगरी सध्या सजल्याची आपल्याला दिसून येईल. भुयारी मार्ग या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. अत्यंत भाविकांसाठी जाण्याकरता अत्यंत शिस्तबद्ध पद्धत गुरुकुंज गुरुदेव सेवा मंडळ यांच्याकडून आज करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे भाविक मोठ्या प्रमाणात गुरुकुंजात दाखल झालेली आहेत. 4:58 वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुमाऊली यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. त्याकरता लाखो भाविक गुरुकुंजात दाखल झालेले आहेत. झूम ऑन न्यूजसाठी जयंत निखाळे, प्रतिनिधी तिवसा. बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. प्रतिबंधित सुगंधी तंबाखूवर पोलिसांची कारवाई. रायगड कॉर्नर येथे सायकल स्वार विश्वनाथ बाबाराव आळसे यांचा 2500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण. चिकलठाणा येथील अतिवृष्टीमुळे नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत उपजिल्हाधिकारी यांना निवेदन. घोड नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडलाय. दौंड तालुक्यातील शिरापूर भीमा नदी पात्रात कारवाई. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पात्रात झूम ऑन न्यूज चॅनल मराठी. धन्यवाद. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.